लाडकी बहीण योजनेचा तुम्ही वेबसाईटवरून अर्ज भरला असेल तर तुमचा अर्ज पेंडिंग आहे का अप्रुव्हल झालेला आहे का किंवा रिजेक्ट झालेला आहे का हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून कोणत्या प्रोसेसनुसार तपासून पाहू शकता याची संपूर्ण प्रोसेस, प्रोसेस आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण ही वेबसाईट ओपन करायची आहे या वेबसाईटचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या लिंकला ओपन करून तुम्ही चेकआउट करू शकता या वेबसाईटवर आल्यानंतर इथे तुम्हाला या तीन रेषा दिसत असतील यावर टच करा त्यानंतर खाली सर्वात खाली चार नंबरचा ऑप्शन आहे अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती टच करा त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर लॉग इनचे पेज ओपन होईल या पेजवर आल्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाका आणि त्यानंतर तुम्ही क्रिएट केलेला पासवर्ड टाका मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर खाली दिलेला कॅपचा जसाच्या तसा इथे टाकून लॉग इन या बटनाला टच करा टच करताच लॉग इन सक्सेस असा एक पॉपअप तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल त्यानंतर या पेजवर दोन नंबरवरती ॲप्लिकेशन सबमिटेड म्हणून एक बॉक्स आहे या ॲप्लिकेशन सबमिटेड बॉक्सवरती टच करा त्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती अशा प्रकारचे पेज ओपन होईल या पेजवरती आल्यानंतर इथे तुम्ही ॲप्लिकेशन स्टेटस तपासू शकता इथे तुम्हाला तुमचं तुम्हा नाव ॲप्लिकेशन नंबर दिसेल तुमचा फोटो दिसेल त्यानंतर इथे बाजूला ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये तुमच्या अर्जाचे स्टेटस हे पेंडिंग असे दाखवणार तुमच्या अर्जाचे स्टेटस हे पेंडिंग दाखवत असेल तर तुमचा अर्ज अजूनपर्यंत शासनाच्या अधिकाऱ्यांकडून तपासला गेला नाही ज्यावेळेस तुमचा अर्ज तपासला जाईल त्यावेळेस इथे अप्रुव्हल असे दाखवणार जर अर्जात काही त्रुटी असेल तर इथे डिसअप्रुव्हल असे दाखवणार त्यानंतर या बाजूला दिलेल्या ऑप्शनमधील या सिम्बॉलवर टच केल्यानंतर अर्जात भरलेली माहिती तुम्ही पुन्हा तपासू शकता तर अशा प्रोसेसनुसार तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचे स्टेटस आपल्या मोबाईलमधून चेक करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद